नमस्कार, मी रोशन, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या नवीन फ्रेश करकरीत व्लॉग मध्ये स्वागत करतो. सकाळी आज 10 वाजताची पोरं आपल्याला भेटायला आले ते ओके, आणि भेटायला तर आले पण आपण डायरेक्ट त्यांना बसवलंय कॅमेरा समोर. सो आपण सहज त्यांच्याशी गप्पा मारणार आहे. आता कालच त्यांचे पेपर संपले आणि ते सकाळी आपल्याला भेटले, त्यांना बळबळ बसवलंय मी ओके. आता त्यांना काही प्रश्न विचारणार आहेत आपण, बघू त्या प्रश्नांचे कशी उत्तर देत आहेत. प्रश्न त्यांच्या रिलेटेडच असतील, त्यांना पेपर कसे गेले, कसे पेपर लिहिले. आता मध्ये मध्ये त्यांची माझी भेट होत होती. आता इथं तर फक्त 4 जण आलेत, कॅमेरा समोर आपल्याला सगळ्यांना बसवता येईल ना म्हणून आपण 2 जण बसवले. बाकीचे नंतर बाकीचे अजून पोरत ते काय आले नाही. सगळ्याला एका दिवशी बोलवणं आणि प्रत्येकाची बाईट घेणं शक्य नव्हतं. सो आपण काही त्यांना प्रश्न विचारणार आहेत. हा सार्थक आहे, हा शुभम आहे ओके. दोघ एकदम पक्के मित्र आहे बरं का, वर्षभर एकदम कट्टर मैत्री म्हणतो ना आपण तसे होते. तू थोडा असं मागं बैठा रे म्हणजे दिसशील ओके. सो माझा दोघांना पण प्रश्न असा आहे की पहिला शुभम, तुला पेपर कसे गेले? पेपर सोपे होते पण काही अवघड होते. कोणता अवघड गेला तुला? मॅथ 1 अवघड होता. म्हणजे वर्षभर रखड करून काय फायदा नाही झाला त्याचा? किती मार्क असलेला? 40 पैकी 40 लिहिला का? 40 पैकी 40. म्हणजे बाकीचं काही ठोकला? तुला सार्थक? मला सायन्स 1 अवघड गेला. सायन्स 1 अवघड गेला. सायन्स 1 आणि सायन्स 2 ला तू तर म्हणतो सायन्स फर्स्ट अवघड गेला होता. पण मी दोघांचे पण तुम्हाला भरपूर IMP क्वेश्चन काढून दिले होते. मग ते नेटवरून असतील किंवा मग बाकीचे असतील आपल्या क्वेश्चन पेपर आपल्या ग्रुपला, व्हॉट्सअपच्या ग्रुपला तुम्ही भरपूर मटेरियल तुम्हाला सेंड केलं होतं. तर पेपर कसा अवघड गेला? पण मग दिलेल्या पैकी काही क्वेश्चन आले होते का नाही? 28-30 मार्क चालते जवळपास. हो फसला. हो पण तू पेपर लिहिलाय का नाही 40 पैकी 40? 40 लिहिलाय, 2-3 ठोकले. बाकी ठोकले बघ, मग जवळपास 37-38 मार्काचा पेपर त्यांना मला आधी सांगितलंय की लिहिलाय सर, पण बाकीचं जेवढं राहिला होता 4-5 मार्काचा तो पेपर ठोकलाय. तुला रे? तसं तर मी 50 मार्काचं लिहिले. फार सहित 50 लिहिला आपण नको मारू, तो रिझल्ट येणार आहे माझ्याकडे ओके. पण सायन्स 1 आणि 2 चे दोघांचे क्वेश्चन दिले होते, मोस्ट IMP क्वेश्चन दिले होते. आता हा फक्त म्हणतो 28-30, पण मी ज्यावेळेस क्वेश्चन पेपर बघितली होती माझ्या मते MCQ सोडून बाकी जवळपास सगळाच पेपर आला होता. कारण की जवळपास चांगलेच्या वरती A1 टाईपचे VIMP क्वेश्चन्स मी त्यांना काढून दिले होते. सायन्स फर्स्ट असेल, सायन्स सेकंड असेल, दोघांची पण तीच परिस्थिती होती. मग पेपर देताना तुम्हाला काही भीती वगैरे वाटत होती का रे? सगळे म्हणतात बोर्डाचे पेपर आहे, बोर्डाचे पेपर आहे, खूप अवघड असतात. पण मग सत्य परिस्थिती काय? तिथे गेल्यावर काय वाटायचं? जे शिक्षक बाहेर सांगतायत, क्लासवाले सांगतायत किंवा मग शाळेतले सांगतायत, त्यांच्याकडे बघून काय वाटलं तुम्हाला? खरंच पेपर अवघड असतात का? नाही, सोपे राहतात. पण आपल्याला भीतीमुळे आपण घाबरतो आणि त्याच्यामुळे पेपर आपण पूर्ण लिहित नाही. नाही, महत्वाची गोष्ट आहे ती बरं का, भीती घातली जाते पोरांना की बोर्डाचे पेपर आहे बाबा, 10वीचा आहे, तुमचा पाय आहे, तुमचा बेस आहे, आणि खूपच अवघड असतात पेपर. बरं आता तुमच्या पुढे उदाहरण, पेपर सत्य परिस्थिती सांगायची वेगळी असते आणि ऍक्च्युअल पेपर वेगळे असतात. आतापर्यंत जेवढे सराव पेपर पासून तर प्रॅक्टिस पर्यंत किंवा प्रिलिमिनरीचे जे पेपर असतात सगळ्या पेपरमधलेच क्वेश्चन बऱ्यापैकी त्याच्यामध्ये पडलेले असतात. खरंय खोटे? खरंय. ओके, आता आम्ही पण भरपूर पेपर घेतले होते आणि त्या पेपर घेण्यामागचं कारण पण तेच होतं. त्या ग्रुपला त्यांना एवढं मटेरियल काही दिलं होतं कारण की यावर्षी 10वीचे क्लास म्हणजे लेट चालू झाले होते आणि प्रत्येक गोष्टीला प्रिंट मारायला मला ते शक्य नव्हतं. पण बरंचसं मटेरियल मी त्यांना व्हॉट्सअपद्वारे दिलं होतं. सो दोघांना पण माझा पुढचा प्रश्न असा आहे, आता सध्या पेपर तर तुमचे झालेच आहे बरोबर आहे, पण मग आता काहीतरी क्रॅश कोर्सेस वगैरे तुम्हाला करणं गरजेचं आहे. मग काय नेमकं तुमच्या डॉक्युमेंटमध्ये काय करायचं होतं? CCC करणार तर BA सुट्ट्यांमध्ये CCC कोर्स. अजून मी तर तुम्हाला भरपूर ऑप्शन सांगितले, जेवढे व्हिडिओ एडिटिंगचे वगैरे कोर्सेस असतील ते पण करा, फोटो एडिटिंग, बॅनर एडिटिंग, CCC असेल, MSCIT. तुझं काही वेगळं आहे का बाबा? नाही, आता मस्त मोबाईलमध्ये नेट टाकायचं, मस्त गेम डाऊनलोड करायचं, फ्री फायर खेळायचं. एवढा? म्हणजे एवढे 2.5 महिने त्याच्यातच घालवणार? नाही नाही, क्लास लावणार आहे, क्लास कुठं दिवसभर राहतो. मी काय म्हणतो महिनाभर कंपनी जाऊन पाहिजे घेणार नाही. हा महत्वाचा पॉईंट आहे, त्याला कोणी घेणार नाही भाऊ. फ्री फायर पण खेळ, पण महत्वाची गोष्ट जेवढे काही आपल्याला क्रॅश कोर्स करता येतील ते क्रॅश कोर्स करा, ते सगळ्यांनाच माझं सांगणं आहे.
तर तुला काय वाटतंय सार्थक, काय फरक जाणवला असेल तुला, किंवा मग शिकवण्यामध्ये बदल, शाळेमध्ये क्लासेस मध्ये काय फरक असतो वगैरे? काय शाळेत आणि दुसऱ्या क्लासमध्ये खूप मोठा फरक आहे. ज्ञान देऊन क्लासेसमध्ये सरांनी आमच्या सगळं फ्रेंडली वागले आणि फ्रेंडली शिकवलं. अच्छा, अभ्यास नाही केला तर मारलं सुद्धा. रागवलं? रागवले पण. कसं रागवलं? आपली काठी कशी होती? हो, बांबूची. बांबूची म्हणजे घोड्याला जशी मारायला असेल तशी काठी आपल्याकडे. शुभम, माझा प्रश्न आहे तुला की ज्यावेळेस शाळेमध्ये क्लासमध्ये किंवा मग इतर क्लासमध्ये ज्ञान जीवन क्लासमध्ये तुला काय वाटतं, ज्यावेळेस तू आला हा जवळपास मी दहावीची बॅच माझ्या मते ऑक्टोबरमध्ये चालू केली होती, बरोबर ना रे? हो. ऑक्टोबरमध्ये चालू केल्यानंतर पण यांची मी सगळं सिलेबस कम्प्लीट करून जवळपास 3 वेळेस रिव्हिजन घेतली आहे. एक एक चॅप्टर जवळपास 2-2, 3-3 वेळेस प्रत्येक चॅप्टरची रिव्हिजन झाली आहे. ओके, आणि आता तो मागाशी बोला मला एम ओन अवघड गेलाय, पण मला नाही वाटत त्याला एम ओन अवघड गेलाय, त्याचा स्वभाव तसा आहे, तो बोलतो तसा, पण तो मजा किया जास्त आहे. पण शुभम, मला तुला विचारायचं आहे की काय फरक पडला बा, काही वेगळं वाटतंय का असं टामटूम चालतंय, आले पोरं गेले पोरं? तर बाकीच्या क्लासमध्ये ना गर्दी खूप राहते, पण आमच्या क्लासमध्ये मोजकेच पोरं होते तर मग चांगलं शिकवते, तर 2-3 रिव्हिजन घेतली. सगळ्यात मोठा उद्देश म्हणजे हा जो त्यांच्या सोबत मी जे प्रश्न उत्तरांचा जो इंटरव्ह्यू सेशन घेतलं आहे ना, त्यांच्यामधली स्टेज डेअरिंग जागी व्हावी. ज्ञानजीवन क्लासेस फक्त लोकांना ज्ञान देण्याचं काम करत नाही, संस्कार पण देण्याचं काम करते, त्यांच्यातलं कॉन्फिडन्स पण बिल्डअप करण्याचं काम करते, आणि तेच मी या व्हिडिओच्या माध्यमातून करतोय. मी का माझ्या क्लासची मार्केटिंग करायला त्यांना नाही बोलावलंय, मी कसं शिकवतो सांगा, असं काही करेल नाही. मी त्यांना ते अजिबातच शिकून बसवलं नाही, ते आले डायरेक्ट बसले डायरेक्ट कॅमेरे पुढे, ते नाही म्हणत होते सर थोडी तयारी करायची गरज आहे. म्हणजे तयारी करायची गरज नाही, आपल्या पोरांना जर तयारी करायची गरज पडत असेल तर मग बाकीच्या पोरांचा तिथं विषयच राहत नाही. बाकीच्या पोरांना तुम्ही काय सजेशन देशात त्यांना सांगशील का तुम्ही, आम्ही वर्षभर आता ज्ञानजीवन क्लासमध्ये होतो, मग तुम्ही कानात जाऊन सांगा त्यांच्या क्लासेसला ॲडमिशन घेऊ नका वगैरे, असं काही सांगशाल का? कसं सांगशाल? काय सांगशाल तू? काय सांगशील सर? मी त्यांना एक सजेशन देईन की तुम्ही ज्ञानजीवनला जा आणि तिथे ऍडमिशन घ्या, तिथे सर चांगलं शिकवतात, 2-3 रिव्हिजन पण होते तिथे, आणि सर मोस्ट आय एम पी क्वेश्चन पण देतात. अजून तुला काय वाटतं शुभ? तर तुम्हाला जास्त मार्ग पाडायचे तर ज्ञानजीवन क्लासेस मध्ये जा, बाकी कुठं नाही भेटणार तुम्हाला ज्ञानजीवन मध्ये. आता हा मार्केटिंगचा फंडा झाला बरं का, पण तसं काही नाही, तुम्हाला जिथं लागेल तिथं ऍडमिशन तुम्ही घ्या. माझं सांगण्याचा उद्देश असा, कोणताही शिक्षक असेल तो चांगलं शिकवतो, पण तुम्हाला संस्कार तुमच्यामधलं कॉन्फिडन्स बिल्डअप करायचं असेल, शिक्षण तर भेटणारच आहे, पण शिक्षणाव्यतिरिक्त भरपूर काही गोष्टी ज्ञानजीवन क्लासेस कडून आपल्याला भेटतात. वीकली दर आठवड्याला पेपर असतात. दुसरी गोष्ट म्हणजे आपणही प्रिंटेड नोट्स देतो. ह्या वर्षी थोडा उशीर झाल्यामुळं 10वीच्या पोरांना मला ती गोष्ट करता नाही आली, पण त्या सगळ्या प्रिंटेड नोट्स मी व्हॉट्सअपला सेंड केल्या आहेत प्रत्येकाला विथ PDF. ओके, आणि काही क्वेश्चन पेपर्स वगैरे होतात त्या बाय हँड पेन मी त्याला दिलेल्या आहेत. आम्ही प्रश्नपत्रिकाची संच पण आणली होती बरोबर आहे मार्केटमधून, ते 300-350 रुपयाला भेटतात. पैसे त्यानेच दिले होते, मी त्यांना आणून दिले, नाही तर असं नको व्हायला. खोटा कोणताच कार्यक्रम नाही आहे, ज्याला जिथे ॲडमिशन घ्यायचं त्यांना तिथंच ॲडमिशन घ्यायचं, विषय तो नाही. हा मार्केटिंगचा पार्ट नाही, हा शिक्षणाचा पार्ट आहे. कोणीही कुठेही शिकलं मोठं होण्याची गरज आहे, बरोबर की नाही शुभम? ओके, जाता जाता तुम्ही बाकीच्या पोरांना काय संदेश द्याल, अभ्यास करा वगैरे का, खेळा फ्री फायर खेळा, कॅन्डी क्रश खेळा, वॉटर पार्क खेळा, काय सांगशील तू? काय सांगशील? तुम्हाला तेवढं खेळते तेवढं खेळा, आणि दररोज अभ्यासाचं टाइम टेबल बनवा. टाइम टेबल बनवल्यामुळे आपल्याला पेपरच्या काळामध्ये फक्त रिव्हिजन करून रिव्हिजन केली तरी आपण पेपर देऊ शकतो आणि चांगले मार्क मिळवू शकतो. तुला काय वाटतं? तर तुम्ही ना 4 विषयांचा अभ्यास करा, Science 1, Science 2, Math 1 आणि Math 2. बाकी विषयांचा अभ्यास करायची गरज नाही जास्त. तर Science 1 ते मेन विषय आहे, त्यांचा अभ्यास करा. बॅट बॉल खेळा उन्हा तांबत खेळा, असं बरं महत्वाची गोष्ट मला सांगायची अशी यांच्या माध्यमातून की 4 विषयाचे तो बोलला ते बरोबर आहे, Math 1, Math 2, Science 1, Science 2, आणि बाकीचे जे सब्जेक्ट आहे त्यांना मी सांगितलं होतं अभ्यास कधी करायचा. रात्री झोपताना ते पुस्तक वाचायला लावले होते मी,
बरोबर आहे ना. मराठी, हिंदी, समाजशास्त्र, राज्यशास्त्र हे जे विषय आहेत हे सगळे विषय मी त्यांना झोपायच्या एक तास आधी वाचायला लावलं होतं. मोबाईलला बघता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय करायचं ते झोपायच्या आधी वाचायचे विषय असं मी त्यांना सांगितलं होतं. म्हणून त्यांनी सांगितलं चार विषयाचा चांगला अभ्यास करा, बाकीच्या विषयाचा अभ्यास आपोआप होतो. कोणालाही ॲडमिशन घ्यायचं असेल तर 1 एप्रिलपासून आपण बॅच चालू करतोय. आपली शाखा क्रमांक 1 मुसळेश्वर मंदिराच्या समोर पाटोळी गल्लीमध्ये आणि शाखा क्रमांक 2 गुलमोहरच्या समोर जिथं अंगणवाडी आहे त्याच्या पण समोर वरपी पॅलेसवरती 2nd फ्लोअरला आणि JB टॉवरमध्ये पण प्लॅनिंग करतोय आपण. ओके सो बघा काय विकली एक्झाम पॅटर्न आहे आपला. जेवढं शिकवलं जातं त्याच्यावरती शनिवारीचा पेपर असतो. प्रिंटेड नोट्स आहे, सगळ्या काही गोष्टी अवेलेबल आहे जिथल्या तिथे आहेत. ज्यांना कोणा ॲडमिशन घ्यायचं असेल, सेम इंग्लिश असेल, इंग्लिश मिडियम असेल, CBSE पॅटर्न असेल, ICSE असेल, सगळे पॅटर्नचे क्लासेस आपल्याकडे घेतले जातात. बाकीचे सर्व क्लासेस हे जूनमध्ये चालू होतील आणि 10वीची बॅच ही एप्रिलमध्ये चालू होईल. ओके आणि तुम्हाला पण भावी वाटचालीसाठी शुभम आणि सार्थक तुला खूप साऱ्या शुभेच्छा. मोठे व्हा, कोण डॉक्टर व्हायचं डॉक्टर होय, कोणाला इंजिनियर व्हायचं इंजिनियर व्हा. पण मी म्हणतो जे काय जगाला काय वाटतं तुम्ही काय व्हावा त्यापेक्षा तुम्हाला काय वाटतं तुम्ही तेच बनावं अशी माझी इच्छा आहे. ओके CCC वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस MSCIT ते कोर्सेस करा, क्लासेस लावा जेवढे काही असतील. इंग्लिश स्पीकिंग असेल, बाकीच्या व्हिडिओ एडिटिंग वगैरे, बाकीचे छोटे छोटे क्रॅश कोर्सेस असतील ते कोर्सेस करा. ओके भेटूया आपण पुढच्या व्हिलॉगमध्ये. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा, आनंदत राहा, काळजी घ्या, सुरक्षित राहा. धन्यवाद.